आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीचे ग्रामसेवक सगळ्यात भारी, गावात फिरून स्वच्छतेकडे देतात लक्ष, कारभाऱ्यांसह जनता खुश. गणेशवाडीतला ग्रामसेवक तालुक्यात नंबर वन आहे. स्वतः गावात फिरतो, तुंबलेल्या गटारी पाहतो आणि स्वच्छतेसाठी इतरांना कामाला लावतो. ग्रामसेवक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. पगारावर राहणारा, कधीच कार्यालयात नसणारा आणि मीटिंग मधली कागदी घोडे नाचवणारा. पण तुम्हाला गणेशवाडी ग्रामसेवक यापेक्षा वेगळा दिसेल. अगदी खरं सांगते, ग्रामसेवक आणि सरपंचांनी गणेशवाडीतील फेरपटका मारला, गैरसोयी जाणून घेतल्या आणि तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभी केली. अरुण दत्ता कडाळे या युवकानं येथे काही कर्मचारीही पुरवले आणि 7 दिवसात संपूर्ण गाव स्वच्छतेच्या दिशेने 100% मार्गाने निघालं आणि तुंबलेल्या गटारी प्रवाहित झाल्या. महानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. काय नाव तुझं? अरुण दत्ता कडाळे. गाव कुरुंदवाड. गणेशवाडीमध्ये आता या गटारीच्या साफसफाई चालू आहेत. साफसफाई किती दिवसापासून चालू आहेत? काल शनिवार. शनिवारपासून चालू केले. अजून किती दिवस लागतील? 4 दिवस. 4 दिवस लागतील. म्हणजे पूर्ण गणेशवाडीची गटर आतापर्यंत कुठं कुठं काम केलं? आतापर्यंत गाव भाग सगळं आता केले. बरं, गटर सगळ्या तुंबलेली होत्या का? सगळ्या तुंबलेल्या पूर्ण करून काढून ठेवली. म्हणजे 1-2 दिवसामध्ये संपूर्ण गाव सगळं क्लिअर करणार आहे तिने. तुम्हाला किती पगार दिला जातोय? मानसी 500 रुपये. दररोज मानसी 500 रुपये हजेरी आहे आणि ती ग्रामपंचायत तुम्हाला वेळेवरती देते. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे या गावच्या स्वच्छतेच्या कामासाठी सतत येत राहणार आहे.